रामकृष्ण हरिमंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे. आज आपण परत ओवळ्या लोकेशनला चाललेलो आहोत आणि ओवळ्या लोकेशनला पुराणिक रिझर्व नावाचं जे कॉम्प्लेक्स आहे, जे ग्राउंड प्लस 36 माळ्याची बिल्डिंग आहे, त्याच बिल्डिंगमध्ये आपण पाठीमागं 2 BHK बघितला होता. आता मी 1 BHKचा फ्लॅट दाखवतो. 1 BHKचा जर आपण फ्लॅट बघितला तर साधारणतः 410 कार्पेटचा हा 1 BHK फ्लॅट असणार आहे. आणि फ्लॅट जर बघितलं तर फ्लॅटमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे की फ्लॅटचा व्ह्यू जो आहे अप्रतिम आणि अतिशय सुंदर असणारा व्ह्यू आहे. ज्यांना असं वाटते की आपल्याला व्ह्यू वाईज जर घर चांगलं बघायचं तर त्यांच्यासाठी हा फ्लॅट चांगला असू शकतो. ह्याच्यात जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला 3 लिफ्ट असणार आहे. एका फ्लोअरवरती ह्या साईडला एक घर, ह्या साईडला एक घर, ह्या साईडला एक घर, अधिक त्या साईडला 3-4 घरं आहेत आणि मध्ये खूप मोठी जागा आहे. आणि तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर जरी बघितलं तर तुम्ही घराच्या बाहेर पण बघू शकता किती मोठं अंगण तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर सगळ्यांचं मिळून आहे, पण घराच्या बाहेर मोठं अंगण तुम्हाला मिळतं. आणि जर समजा आपण ह्या फ्लॅटला जर विचार केला, जर दरवाज्यावरून जर वास्तू आपण बघितली तर प्रॉपर हे साऊथ आहे. मात्र साऊथ वेस्ट, बाहेर जाताना साऊथ वेस्ट आहे, आतमध्ये येताना नॉर्थ ईस्ट असणारं घर असेल. त्याच्यामुळे तुम्हाला हे जे घर आहे हे बघा, तुमचा हात मोठा असा इकडनं हॉल मिळेल. आणि हॉलच्याच साईडला तुम्ही इकडे आलात, हॉलच्या साईडला इकडे आलात तर तुम्हाला हे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी दिलेली आहे. आणि खिडकीतनं जर तुम्ही हे बघितलं, तुम्ही ग्रिल वगैरे इथं लावलं, तुम्हाला ही जागा वापरता येईल. अधिक जर समोर बघितलं तर मात्र तुम्हाला अप्रतिम असा शेती, जे इकडले शेतकरी लोक आहेत ते शेतीचा व्ह्यू, अधिक पाठीमागं जर तुम्ही बघितलं डोंगराचा व्ह्यू तुमच्या हॉलमधनं दिसतो. हायर फ्लोअरला आपल्याकडे हा फ्लॅट आहे. समोर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे हे लोडा स्प्लँडोरा नावाचं कॉम्प्लेक्स आहे. त्याच्यानंतर गोदरेज आहे, पुराणिक बाली, पुराणिक ह्या सगळ्या वियांग हिल्स वगैरे हे सगळं त्याच्या पुढे आहे. हे भाईंदरपाडा, भाईंदरपाड्याच्या नंतर गायमुख, त्याच्याच अगोदर ओवळा म्हणून लोकेशन आहे. तर अशा पद्धतीचा हा तुमच्या हॉलमधला व्ह्यू आहे. हॉलमधनं तुम्हाला एका साईडला पाणी पण दिसतं, एका साईडला तुम्ही बघितलं तुम्हाला डोंगरं पण दिसतात, येऊरचा डोंगर वगैरे ते सगळं तुम्हाला दिसतं. आणि खाली जर बघितलं तुम्हाला तुमची शेती, हे भात शेती वगैरे जे लोकांनी लावली ती दिसते. जर तुम्ही हे बघितलं, याला OCCC ह्या बिल्डिंगला कम्प्लीट आलेली आहे. तसं बघितलं तर अजून याच्यात प्रॉपर फिटआउट पण बाकी आहे. जसं त्यांना इथं बोर्ड लावणे किंवा मग इकडल्या सगळ्या व्यवस्थित ते आपण ज्यावेळेला घेणार त्यावेळेला ते सगळं नीटनाटकं करून देतील. आणि मग हे ह्या कॉमन बाथरूम असणार आहे, कॉमन टॉयलेट असणार आहे. आणि कॉमन टॉयलेटच्या साईडला जर आपण इकडनं आलो तर इकडे पण तुम्ही बघा, हे तुमचं इथं स्पेस आहे. हा स्पेस पण आपल्याला नंतर कव्हर करून वगैरे घ्यायला लागणार आहे. इथं ग्रिल वगैरे सगळं लावून घेतल्यानंतर हे होऊन जाईल. अशा पद्धतीचं हे घर आहे, एकदम नवीनच घर आहे, इन्व्हेस्टरचा फ्लॅट आहे. आणि त्याच्यानंतर ह्या साईडला आपण जर आलो तर तुम्हाला इथं असं मोठं किचन आहे. किचनमधनं जरी तुम्ही बघितलं तर तुम्हाला व्ह्यू वाईज कोणतीही इथं मध्ये बिल्डिंग 100% नाही आहे. आणि सगळ्यात खासियत ह्या फ्लॅटमध्ये हीच आहे की तुमच्या हॉलमधनं म्हणा, तुमच्या किचनमधनं म्हणा, तर तुम्हाला ते सगळं पुढचं दिसतं. याच्यामध्ये एक स्टॅक पार्किंग पण उपलब्ध असणार आहे. आता हा मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूमची साईज जरी बघितली तर मोठी आणि चांगली आहे. ह्या साईडला जरी आपण आलो तर इथे तुम्हाला एक बाथरूम टॉयलेट दिलेलं आहे. अजून याची फिटिंग बिटिंग आपल्याला ज्यावेळेला आपण घेऊ त्यावेळेला हे सगळं आपल्याला करून मिळेल नक्की, म्हणजे असं नाही की मिळणार नाही आहे. आणि त्याच्यानंतर मग ह्या साईडला परत आलो तर इथे तुम्हाला इथे पापटासाठी एक चांगली जागा उपलब्ध करून दिलेली आहे. आणि ह्या साईडला परत तुमचं असणार हे बेडरूम असणार आहे. आणि क्रॉस व्हेंटिलेशनसाठी परत ह्या साईडला जर आलं तर ही खिडकी असणार आहे. आणि खिडकीतनं जरी तुम्ही बघितलं ना असं तर इतकं सुंदर आणि अप्रतिम तुम्हाला व्ह्यू दिस बाहेर जर तुमच्या डोळ्याला सुखावणारा व्ह्यू असेल, कारण तुम्हाला इकडे पूर्णपणे क्रिक असा प्रॉपर दिसतो, हिल प्रॉपर दिसतो. आणि इथे जे शेती करणारे लोक आहेत ते शेतीचा असा पूर्ण व्ह्यू अतिशय सुंदर असा दिसतो. पावसाळ्यात तर इकडे खूप मस्त आणि खूप चांगलं नक्की वाटेल. तर हा जो फ्लॅट आहे ना, हा फ्लॅट खरं तर कसा बघितलं तर इन्व्हेस्टरचा फ्लॅट आहे. इन्व्हेस्टरने आपल्याला 65 लाख ऑल इन्क्लुझिव्ह, 65 मध्ये स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, फ्लॅट कॉस्ट, पार्किंग, ते सगळं पॅकेज डील तुम्हाला 65 लाखमध्ये मिळेल. राहिला प्रश्न कमी करण्याचा. इन्व्हेस्टर ज्यावेळेला तुमचं पेमेंट कसं आहे ते थोडंफार कमी होण्याचे चान्स आपण म्हणू शकतो. माझ्याकडनं नाही, मला तर सांगता नाही, त्याने तेवढंच सांगितलेलं आहे, पण तरी आपण आवडल्यानंतर किंवा करायचं ठरलं त्याच्यात कमी करण्याचा मी नक्की प्रयत्न करता येईल. तर हे ठाणा स्टेशनपासून साधारणतः 11 किलोमीटर अंतरावरती हे प्रोजेक्ट असणार आहे. भविष्यात ओवळा मेट्रो स्टेशनपासून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती हे प्रोजेक्ट असणार आहे. जर हा फ्लॅट बघायचा असेल तर मला नक्की सांगा, मी फ्लॅट दाखवून तुम्हाला. 1 BHKचा फ्लॅट आहे. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरे, जर काही रेट्समध्ये प्रत्येक ओनर लोकांचं डिमांड वेगळं आहे त्याला मला कारणीभूत धरू नका. मी जे आहे वास्तव्य तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, ह्याच्यात माझी काही चूक नसते. ओनर लोकांना रेंटसाठी मी किचकिच करत असतो, पण एखादा ऐकतो
पण एखादा नाही ऐकलं त्याला मी काहीच करू शकत नाही. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.